नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र अनुराधा आहे योग आयुष्मा आहे दिवसाचं जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून बारा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि केतूची युती तूळ राशीमध्ये होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा है, तिया है मेश रास आहे ती आहे रास मेषराशीच्या आठव्या सणान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणाऱ्या सप्तमामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी जाणवतील किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जाणवतील यासंदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरचे जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं सा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे षष्टामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक दररोज थोडाफार प्रमाणात मतभेद दिसतील मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येणाऱ्या दोन ते तीन दिवसात दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल दिस 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 यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या गु शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे पंचमामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे थोडंफार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे काग कागदोपत्री व्यवहार करू नका जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजामुळे त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा रिस्क घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणाऱ्या चतुर्थामध्ये रवी आणि मंगळाची युतीसु रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी महत्त्व तुम्हाला नशिबाचे साथ चांगले चांगली लावेल काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील मात्र येणार दोन ते तीन दिवसामध्ये घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले अनपेक्षित काही त्रास दिसू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या तृतीयामध्ये असणाऱ्या रवी तुमच्या तृतीयामध्ये अस रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुमचे ट्रॅव्हलिंग किंवा जास्त प्रमाणात फिरणं वगैरे होईल मात्र आरोग्याकडे लक्ष द्या कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे बेळ्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्या द्वितीयामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आजच दिवस आहे धावळेच राहणार आहे धकाधकीचं राहील मात्र काम पूर्ण करून थोडंसं त्रासदायक होऊ शकेल त्यामुळे चिडचिड तुमचे होऊ शकेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ती तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारमध्ये खर्च असेल किंवा इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका किंवा त्यासंदर्भातले निर्णयही घेऊ नका विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या राशीमध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले विचारसुद्धा म्हणत येतील मात्र येणार दोन ते तीन दे दिवसात आणि आजच्याही दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुम्ही त्याच्यामध्ये दाट फसलेण्याची शक्यता राहील यासंदर्भात थोडीशी काळजी घेणं आणि अलर्ट राहणं गरजेचं राहील यानंतरची जी है है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे वेयामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल मात्र स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही म महत्त्वाचे निर्णय येणार दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका वैवाहिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रासा है, तिया है धनु रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या वयस्थानचंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्येत असताना शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे लाभामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे स्ट्रेस फुला जाईल टेन्शनमध्ये तुम्ही असाल बऱ्याच प्रमाणे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणं अपेक्षित होणं थोडंसं कठीण होत जा चिडचिड दिसून येईल थोडंसं नैराश्यसुद्धा जाणवेल काळजी घ्या महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही प्रकारचे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेऊ नका मित्रपरिवारापैकी कुणाप्र तरी नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील काळजी घ्या यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमामध्ये मंगळ आणि कित रवी आणि केतूची युती सुद्धा होणार आहे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील अशा दिवशी तुमच्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगली मदत वगैरे मिळू शकेल मात्र आरोग्याकडे लक्ष द्या सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल यांच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी म्हणून वादवाद होतील हे वादविवाद टोक घटेल त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर सुद्धा होऊ शकेल तर त्या संदर्भात अलर्ट राहणं काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ भाग्यसना भाग्यस्थानाचंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणाऱ्या अष्टमामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या अंदाज जोगण्याची शक्यता जास्त राहील मात्र काही चांगले इंट्युशन वगैरे येऊ शकतील मात्र महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणं टाळणं किंवा येणार दोन तीन तीन दिवसामध्ये सुद्धा घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातलं शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमामध्ये रवी आणि केतूची युतीसुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगली ले राहील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा सकारात्मक राहील मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं बरकड जर तुम्ही कुठल्या ग्रस्त असाल तर त्याची लक्षणंसुद्धा दिसतील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले असे काही त्रास तुमच्या डोळ्यासमोर येतील की ज्यामुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील काळजी राहा घ्या अलर्ट राहा हा जो परिणाम आहे हा परिणाम जवळजवळ दोन ते तीन दिवसापर्यंत राहील तर स्वतःवरती कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस कर्यता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद